नमस्कार नखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते आज तेवीस जून जागतिक पातळीवरती जून हा एक वेगळ्या पद्धतीने पाळला जाणारा दिवस आहे वर्ल्ड विडो डे अर्थात विधवांचं सक्षमीकरण या दृष्टिकोनातून आजचा हा वेगळा दिवस एका सर्वेक्षणानुसार गरिबी विविध प्रकारचे आजार अशिक्षितपणा आणि प्रगतीचे द्वारे खुंटलेल्या अशा पद्धतीने जगत आहेत हे सर्वेक्षण जे आहे ते विचार करायला भाग पाडणार आहे आणि म्हणूनच जागतिक पातळीवरती हा दिवस जेव्हा पाळला जातो तेव्हा बोलूया या वेगळ्या विषयावर जनजागृतीपर माध्यमातून सखी सह्याद्रीमध्ये आजचा आपला विषय आहे विधवांचं पुनर्वसन या दृष्टीकोनातनं कार्य करणाऱ्या दोन तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांची ओळख करून घेऊया समाजसेविका लक्ष्मी दराखे आणि कायदेतज्ञ रेश्मा जगताप नमस्कार सखी नमस्कार। सह्याद्रीमध्ये आपल्या दोघींचं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार आपल्या पहिल्या तज्ञ समाजसेविका लक्ष्मी दराखे मॅडम यांच्याविषयी सांगायचं सा म्हणजे नंदनवन अनाथालयाच्या मॅडम संचालिका आहेत विधवा स्त्रिया मुलं यांचा सांभाळ आणि त्यांचं संगोपन स्वावलंबन या दृष्टीकोनातनं मॅडमचं कार्य आहे आपल्या दुसऱ्या तज्ञ रेश्मा जगताप त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या कायदा समन्वयक म्हणून सोसायटी फॉर न्यूट्रिशन एज्युकेशन अँड हेल्थ ॲक्शन अर्थात स्नेह या संस्थेमध्ये कार्यरत आहेत महिलांवर होणारे अन्याय अत्याचार याविषयी प्रतिबंध कायदा काय म्हणतो आणि त्यांना दिशादर्शन या दृष्टीकोनातनं मॅडमचं मोठं कार्य आहे त्यांच्याकडूनही आपण या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत पण मुद्दा जो आहे तो म्हणजे विधवांचं पुनर्वसन स्वावलंबन त्यांचं समाजामधलं स्थान आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणं अतिशय महत्वाच्या या विषयावर तुमचा सहभाग तितकाच महत्वाचा दूरध्वनी क्रमांक सटकन टिपून घ्या ते आहेत असे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना शून्य बावीस हा एसटीडी कोड आहे छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत आपल्या चर्चेला सुरुवात करूया मॅडम सगळ्यात आधी मला असं जाणून घ्यायला आवडेल की विधवांचं पुनर्वसन असं म्हणत असताना विधवांचं पुनर्वसन ही संकल्पना कशी जन्माला आली त्याविषयी कायदा काय म्हणतो जागतिक पातळीवर काय म्हटलं जातं युनायटेड नेशनमध्ये दोन हजार दहामध्ये मध्ये जी न्यूयॉर्कला कॉन्फरन्स झाली होती त्यात असं आढळून आलं की जगात दोनशे पंचेचाळीस लाख कोट कोटी ज्या महिला आहेत या विधवा आहेत आणि त्या गरिबी तुम्ही जसं म्हणालात की गरीबी आणि बाकीच्या अधिकारांपासून त्या वंचित असं आयुष्य जगत आहेत तर या महिलांचं जे इनव्हिजिबल जगणं आहे जे अदृश्य जगणं आहे त्याला कुठेतरी व्हिजिबल करण्याच्या दृष्टीने हा इंटरनॅशनल वुमेन्स विडो डे सेलिब्रेट आ, सेलिब्रेट असं नाही म्हणणार आहे ना पण त्यांची दखल घेण्याचा असा तो दिवस ठरवण्यात आला आणि यावर्षीची जी थीम आहे या दिवसाची ती आहे नेवर अलोन नेवर अलोन म्हणजे कधीच एकटं वाटू नये तिला कधीच एकटं सोडू सोडू नये यासाठी आपण काय करावं यासाठीची ही थीम आहे आणि यासाठी विविध संघटना विविध संस्था यादृषीने काम करत आहेत बरोबर आहे महत्वाचा असा हा मुद्दा आहे आणि तुमचे दोन तीन शब्द फार महत्वाचे आहेत त्यांच्याकडे मिळणारे इनविजिबिलिटी आणि एकटं सोडू नका नेमकं का म्हणजे काय करावं कायदा कसं पाठबळ देतो या सगळ्या विषय आपण उलगडूया मॅडम टप्प्याटप्प्याने लक्ष्मी मॅडम तुमच्यापाशी येते जेव्हा बुलढाण्यासारख्या ठिकाणी विधवाना सक्षम करण्याचं कार्य आपण करत आहात तर म्हणजे नेमकं काय घडतंय विधवा स्त्री जी आहे तिच्या पाठीमागे काय घडत असत विधवा स्त्रीच्या मागे तर खूप तिला जबाबदाऱ्या म्हटलं म्हणजे खूप उचलाव्या लागतात एक जबाबदारी म्हटलं म्हणजे तिला घरातलं सर्व पाहावं लागते आणि दुसरी जबाबदारी म्हणजे बाहेरचं जे पुरुष पाहत असतात ते सुद्धा स्त्रियालाच बघावं लागते अशा ते ते त्या दोन जबाबदारी ती घेऊन चालत असते आणि या जबाबदाऱ्या उचलताना तिला खूप साऱ्या अडचणी पण येतात खरं की त्यातून एक असं होते की समाज काय म्हणतो हो कारण त्या त्या स्त्रीच्या मनात एक असलेलं असतं की आपण असं आहोत आपला पती गेलेला आहे तर समाजाचा दृष्टिकोन कसा होईल आपल्याकडे पाहण्याचा समाज काय म्हणेल ती कोणतं कार्य करायला उभी राहते आणि ती परत तिच्या मनामध्ये येतो की समाजाचा दृष्टिकोन आपल्याकडे कसा होईल तिला अजून हे वाटते मग समाजाचा म्हटलं तर तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो तर चांगलाच चा असायला पाहिजे आणि आमच्या इथं जेव्हा स्त्रिया येतात आमच्या प्रकल्पावरती जेव्हा त्या स्त्रिया आल्या तर आम्ही त्यांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं मन हो दुरुष्ण, दुरुष्ण जे आहे ते वाढवतो अच्छा हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एक हे देतो हिंमत देतो कि बा तुम्ही समाजाचा बिलकुल विचार करायचा नाही तुम्ही तुमच्या मनात तुमचं मन काय म्हणते तुम्हाला बरोबर हां तुम्ही ते बघा आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा कारण तुम्ही जर पाहिलं की समाज काय म्हणेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण समाज का म्हणजे एकाकडून चांगलंही हे करतो आणि एकाकडून वाईट हे हा हां आमच्या इथं आल्यावर आम्ही त्यांना पूर्णपणे शिलाई मशीन जे आहे त्यामार्फत आम्ही त्यांना शिकवत असतो आणि मला मला बॅग्स येतात पर्स हा पर्स येतात ब्लाउज येतात आणि सगळं शिकवत असा याविषयी जाणून घेते पण कार्यक्रमातला पहिला फोन आला तुमच्या दोघांच्या परवानगी रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून नमस्कार हा नमस्कार माझा प्रश्न असा आहे की विद्वांचं मानसिक समुपदेशन करणं खूप गरजेचं एक तर त्यांना एकटेपणाची भीती फोबिया वाटतो आणि आपण एकट्या असल्याने आपल्याला कुटुंबातून कोणाचा सपोर्ट नाही असं नकारात्मक भावना सतत महत्वाची असते तर त्यांचं मानसिक धैर्य मनोधैर्य आणि मॉरल सपोर्टच्या दृष्टीने आपण समुपरिष्ण करतो धन्यवाद धन्यवाद आताच खरं म्हणजे मॅडम त्याविषयी दनी� तुम्ही सांगत होता तर त्याच्याविषयी थोडं अजून तुम्हाला बोलायला आवडेल का हो आवडेल ना म्हणजे एखादी महिला तुमच्यापाशी येते तर नेमकं काय घडत असतं नेमकं hmm. नेम का hmm. तिची ते आम्ही अगोदर तिची परिस्थिती जाणून घेतो की काय करत म्हणजे तुझं आता नेमकं चालू काय आहे मग ती आम्हाला सांगते सर्व मग आम्ही तिला म्हणतो की तुझं हे चालू असताना तुझं जर हे होत नाहीये hmm. तर आमच्याकडून तू एक सल्ला घे किंवा तू तु तुझं जे मन आहे हो ते वाढव Hmm. ते पूर्णपणे तू वाढव आणि असं समजायचं नाही की बा आपलं आपण एकटंच आहोत कारण hmm. की बाकीच्यांचे जर असतातच hmm. पण आपलं मन जे असते ना ते मनाचं कुठंतरी आपल्याला ऐकायचं असते hmm. हा की मनाचं ऐकलं की खूप सारे प्रश्न दूर होतात आणि समाज काय म्हणतो समाज तर म्हणतच असतो काही ना काही हा तर त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला असं जाणून येते की बा आपण एकटंच आहोत असं बरोबर आहे आणि मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आला की या वर्षी जे थीम आहे ते म्हणजे एकटं सोडू नका डोंट लिव अलून तर ही जी संकल्पना आहे आणि आत्ताचा मुद्दा ह्या दोन्ही जवळच्या आहे कायदा काय म्हणतो कायदा आहे म्हणजे एकटं सोडू नका यासाठी कायदा वेगवेगळ्या टप्प्यात आहे एक तर पहिला आपला जो संविधान आहे आपले जे संविधान आहे संविधानातच आहे की राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष मग ती विवाहित असू दे किंवा विधवा तिला जगण्याचा अधिकार आहे तिला समानतेने जगण्याचा अधिकार आहे जो आपल्याकडे दिला जात नाही आपल्याकडे काय होतं की पतीचं निधन झालं की आधी तिला जे तिचं रुटीन आयुष्य आहे त्यातून डिलीट केलं जातं ती जरी सबला असली तरी ते सबलेचं एक डिलीट आयुष्य ती जगते जसं मॅडम म्हणाला की त्यांचं मनोधैर्य खच खच्चीकरण होतं कारण त्यांना रोजच्या जगण्यातून जी बळ मिळत असतं पतीकडून मिळत असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे पण ज्या रूढी परंपरा आहेत त्यातून जी बळ मिळत असतं त्यातून अचानक त्यांना बाजूला काढलं जातं ती तिथे एक मेन असमानता पोकळी निर्माण होते म्हणजे आपल्याकडे हळदी कुंकू हा समारंभ आहे तो तिळगू समारंभ का करू नये पण हे ह्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त जनजागृती करायला हवी कारण अचानक मी आज हरदिकुंकू समारंभाला गेले आणि जर मी आठ दिवसांनी जाऊ शकत नसेल तर ते माझ्या मनाला कितपत टोचत राहील मला माझ्या मनाला ती कितपत खंत लागेल ह्याच्यासाठी कायदा जो आहे आपल्याकडे समानतेचा अधिकार दिला पाहिजे हे आपण व्यक्ती म्हणून किती अंमलात आणतो हे खूप महत्वाचं आहे बरोबर दुसरा आहे की कायदा आहे की तिने पुनर्विवाह करू शकते पण किती विधवा पुनर्विवाह करतात त्यांच्या पुनर्विवाहाला समाजात कितपत मान्यता आहे हा एक महत्वाचा महत्वाच्या मुद्दे थोडस आणि विस्तृतपणे जाणून घेते भारत वावड आपल्याशी बोलताय डोली नमस्कार आ, नमस्कार मॅडम माझा प्रश्न असा आहे की विधवा असते जे पुनर्वसन करताना त्या स्वबळा उभा राहावात सरकारी योजना किंवा शासकीय योजना किंवा खासगी संस्था प्रशिक्षित केले जाते का ते आपल्या सगळं आपल्या बरोबर राहतील आणि दुसरा असा प्रश्न असेल की जर या विधवा सुशिक्षित असतील तर त्यांना सरकारी नोकऱ्यामध्ये Uh, आरक्षण असते का त्यांना संधी उपलब्ध होतात का यावर आपण प्रकाश टाकावा धन्यवाद अवश्य जगताप मॅडम तुम्हाला काय बोलायचं विधवांसाठी आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा तिथे विचारलं जातं की तुम्हाला स्त्रियांचं आरक्षण घ्यायचं आहे का मग स्त्रियांचं आरक्षण जे आहे ते थोडं साधी येते कशाचा सा फॉर्म विषय आपण सांगतो आपण एखादा सरकारी नोकरीचा जर फॉर्म भरत असतो अर्ज करत असतो अर्ज करत अर्जामध्ये असतो तर त्या अर्जामध्ये स्त्रियांचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं आहे का हा एक मुद्दा असतो तिथे त्याच्या स्त्रियांच्या आरक्षणामध्ये पण जरी तिथे स्टेटस विचारला असेल की विधवा विवाहित किंवा कुमारी तरी सुद्धा विधवांचं ऍस सच तिथे काही आरक्षण नाहीये असायला हवं असं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मला वाटतं कारण विधवे विधवांचं जे जगणं आहे ना ऍक्च्युली विधवा हा जो टॅबो आहे त्याच्यासोबत बरेचसे आपल्याला डूज अँड डोंट हे जे प्रकार येतात हे करावं आणि हे करू नये त्याच्यामुळे बरेचसे त्यांना समस्या येतात त्याच्यामुळे ते आरक्षण असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं कारण जे तेहतीस ते टक्के आरक्षण आहे ह्या तुमच्या माझ्यासारख्या महिला जास्त Uh, हिरी रिनी घेऊ शकतात पण ज्यांना ह्याची माहितीच नाही आहे त्यांना ते नाही मिळू शकत त्यामुळे त्यांच्यासाठी जर सा वेगळं आरक्षण असेल तर तिथपर्यंत पोहोचणं त्यांना खूप uh, महत्वाचं होऊन जाईल बरोबर मॅडम तुम्ही एक सांगितलं महत्वाचा मुद्दा तो म्हणजे या शब्दालाच तुमचं ऑब्जेक्शन आहे बरोबर त्याविषयी थोडंसं सांगा आपल्याकडे uh, आपली जी भारतीय संस्कृती आपण बघितलेली आहे की ही पितृसत्ताक व्यवस्था आहे या पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्री एका स्त्रीचं जे काही आयुष्य आहे ते एका पुरुषाच्या भोवती जखडलेलं आहे लहानपणी तिचे वडील असतात नंतर भाऊ असतो आणि मग तिचा जो नवरा आहे तो आयुष्यात असेपर्यंत तिचं ते स्थान महत्वाचं मानलं जातं तर ह्या ज्या सगळ्या आपण म्हणतो ना की जोपर्यंत नवरा आयुष्यात आहे तोपर्यंत तिला सगळ्या सगळे आदर सगळ्या रिस्पेक्ट सगळ्या सोयी सगळे जे सणवार आहेत तेच करता येतात पण एकदा जर नवरा आयुष्यातून गेला तर मग ती एकदम अपशकुनी होऊन जाते तिला स्वतःच्या मुलाच्या लग्नात किंवा मुलीचं कन्यादान करता येत नाही तर या सगळ्या प्रकारातून तिला एकदमच डिलीट केलं जातं म्हणून मग आम्ही असं म्हणतो की ती एक सबला आहे ती सबला आहे तिचं ते डिलीट आयुष्य तुम्ही करू नका तिला सबला म्हणून किंवा एकल महिला म्हणून आपण कशा पद्धतीने बोलू शकतो कारण विधवा म्हटलं की पटकन आपली एक सहानुभूती जाते पटकन नको हे नको ते नको अशा पद्धतीने आपण बोलतो तर हे होऊ नये आणि तिला रोजच्या व्यवहारात इन्क्लूड करून घेताना ती एक एकटी महिला आहे एकल महिला आहे सिंगल वुमन आहे या दृष्टीने काय आपल्याला करता येईल हे बघणं महत्वाचं आहे बरं राजाराम मोहन रॉय किंवा धोंडो केशव कर्वे यांचे कार्य आपण पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेलं आहे शिकताना त्यांच्या त्यांचे उल्लेख आलेले आहेत ते म्हणजे विद्वांचं पुनर्वसन स्वावलंबन या दृष्टिकोनातनं पण नेमकं का आजच्या काळामध्ये एखादी स्त्री महिला ही विधवा आहे असं कळल्यानंतर तिला मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेतलं जातं का तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा नेमका कसा असतो आणि तो कसा असायला हवा या सगळ्याचा उहापोह हो कायदेतज्ञ आणि सेवाभावी संस्था यांच्या मदतीने आपण आज करत घेत आहोत तेवीस जून हा जागतिक पातळीवर महिला सक्षमीकरण असा दिवस असताना विधवांचं स्वावलंबन आणि सक्षमीकरण या दृष्टीकोनातनं हा दिवस आहे पुढचा फोन आहे तो घेऊया ललिता यांचा फोन आहे पुढे नमस्कार बोला हा हॅलो मॅडम बोला प्रश्न विचारा विधवा महिलांचं पुनर्वसन करताना जे प्रश्न येतात त्याच्यासाठी म्हणजे आमच्या प्रोजेक्ट साठी जगताप मॅडम काय मदत करू शकतात ही मला माहिती हवी आणि भविष्यात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण हवा आहे आणि त्यांचं मार्गदर्शन पण भरपूर मार्गदर्शन हवं आहे बर ललिता मॅडम तुम्ही कार्यक्रम संपल्यावरती दूरदर्शनला संपर्क साधा आमचे टेलिफोन ऑपरेटर्स तुम्हाला इथे उपस्थित तज्ज्ञांचे संपर्क क्रमांक पत्ता सगळी माहिती उपलब्ध करून देऊ शकतात आपण मगाशी जो बोलत होतो आणि ललिता मॅडमचा जो फोन आहे त्याविषयी मी लक्ष्मी मॅडम असं घेईन की या मुद्द्याला जोडूनच वेगवेगळ्या योजना काय आहेत ज्या विधवांना उपयुक्त ठरू शकतात त्याचा लाभ त्या घेऊ शकतात विधवा महिलांसाठी तर भरपूर योजना आहेत आपली संजय गांधी संजय गांधींनी जी योजना केलेली आहे ती निराधार विधवा यांच्या अंतर्गत चालू केलेली आहे ते, त्याचा विधवा महिलांना सहाशे सातशे रुपये महिना असा मिळू शकतो अच्छा। दर, कागत पंचेत ते, हा त्यांनी जर त्यांचे कागदपत्र जर व्यवस्थित तलाठी ऑफिसमध्ये पंचायत समितीमध्ये जर नेले तर त्यांना सहाशे रुपये महिना हा दरमहा सुरू सुरू होऊ शकतो आणि दुसरी योजना जी आहे ती ऍक्सिडंट ऍक्सिडेंट जर झाला समजा आणि तो पती जर वाढला तर त्या महिलेसाठी महिलेसाठी दहा हजार रुपये असा निधी हे करून दिला जातो त्यांना आणि तो निधी तात्काळ तिला दिला जात असतो तात्काळ उपलब्ध उपलब करून दिला जात असतो आणि शेतकरी आत्महत्या ज्या झालेल्या आहे त्यांच्या पत्नीला म्हणजे शासनातर्फे एक लाख रुपये अशी मदत मिळून मिळवून देते शासन आणि ते तीस हजार रुपये जे आहे ते तात्काळ देत असतात आणि सत्तर हजार रुपये जे आहे ते डिपॉझिट ठेवल्या जात असतात तीस हजार रुपये यासाठी ते तात्काळ देतात किंवा त्यांच्या मुलाबाळांचं ते संगोपन जे करत असतात आणि ते याच्यात वार त्यांनी आत्महत्या केलेली असते तर मग ते एकदमच थांबून न जावं याच्यासाठी ते तीस हजार रुपये जे आहे ते मुलांचे संगोपनासाठी देत असतात किंवा जणू कोणी त्या मुलांचं काहीतरी थांबलं नाही पाहिजे शिक्षण किंवा पुढची प्रगतीमध्ये नये येऊन नाही आली पाहिजे आणि सत्तर हजार जे ठेवलेलं असतात डिपॉझिट ते तर ते नंतर मिळवूनच देतात आपल्याला बरोबर मॅडम काय सांगाल तुम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातनं यांना स्वावलंबन कशा पद्धतीने केलं स्वावलंबनाच्या आधी त्यांचे जे हक्क आहेत त्याबद्दल आपण थोडं बोलूया अवश्य ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी बऱ्याचदा असं आपण बोलतो की जर त्यांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न जर केलं तर मग त्यांना आधीच्या जो नवरा आहे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काही राईट्स आहेत का त्याच्या मालमत्तेमध्ये काही अधिकार आहेत का आणि मग ते हक्क मिळणार नाहीत किंवा मग मुलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल म्हणून बऱ्याचशा महिला लग्न करत नाहीत पण जो हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे त्याच्यानुसार आणि जो मी मग अशी म्हटलं की विधवा पुनर्विवाह कायदा आहे त्या कायद्यानुसार जरी तिने पुनर्विवाह केला तरी तिला आधीच्या नवऱ्याच्या मालमत्तेत हक्क आहे तो तिला मिळू शकतो दुसरा आहे की जर तिचा नवऱ्याचं निधन झालं त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की त्याला जे मिळणार असतील भविष्य निर्वाह पी एफ किंवा आणखीन काही जे बेनिफिट्स मिळणार असतील त्याबद्दल हां त्याबद्दल काय होतं की जे बेनिफिट्स मिळणारे हे जे तिचे नातेवाईक आहेत जवळचे नातेवाईक आहेत ते त्या बेनिफिट्सकडे नजर ठेवून तिला घरातून हाकलून लावणे किंवा तिच्या तिचे जे मेंटेनन्स आहे तिला जो उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च आहे तो न देता तिला घरातून काढून टाकणे मुलांचा खर्च न देणे या सगळ्या गोष्टी करतात तर या ज्या कायदे आहेत हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे किंवा जर आपण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच घेतला तर या कायद्यामध्ये ती सासरच्यांकडून सासऱ्याकडून किंवा जे काही जो कोणी कर्ता पुरुष असेल त्या घरातला त्यांच्याकडून मेंटेनन्स मागू शकते बरं ती जो आपण कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा म्हटला त्या कायद्याप्रमाणे ती त्याच घरात राहायचा अधिकार मागू शकते पुन्हा मुलांची कस्टडी जी आहे ती बऱ्याचदा सासू सासू म्हणतात की तू दुसरं लग्न करशील तर ती मुलांची कस्टडी आम्हाला दे तर हे आ, हे न होता ती मुलांची कस्टडी स्वतःकडे राहावी म्हणून सुद्धा ती कायद्याने हक्क मागू शकते बरोबर म्हणजे या दृष्टिकोनातून असं बघा म्हणता येऊ शकतं का आपल्याला की तिने सजग राहायला हवं बरोबर आणि निर्णय घेताना प्रत्येक वेळी कुठेही मला भीती आहे माझ्या बाजूने कोणी नाही मी एकटी आहे या सगळ्या विचारांना दूर फेकून द्यायला हवं नाही का लक्ष्मी मॅडम तुम्ही मग अशी सांगत होता ते म्हणजे त्यांना स्वावलंबनाचे धडे देता हाँ, हाँ. ते नेमके कसं त्यांना प्रशिक्षण प्रशिक्षण देता याविषयी म्हणजे आम्ही शिलाई मशीन देत असतो आणि त्या जर सुशिक्षित असल्यास त्यांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही देत असतो आणि त्यामध्ये भरपूरसे असे आहेत गृहोद्योग आहेत अजून बचत गटामार्फत आपण त्यांना काही मदत करू शकतो की बत... आपले दिवाळीचे जे आपण फराळाचं बनवतो चकल्या बनवतो लाडू बनवतो हे त्यांना बनवायला लावायचं आणि ते चांगल्यापैकी म्हणजे बचत गटामार्फत चांगल्या मार्केटला नेऊन द्यायचं आणि त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचं त्यांच्या मार्फत असे घरगुती उद्योग पापड लाटता हा पापड लाटणीच्या याच्यातून चांगल्या प्रकारे आर्थिक मदत मिळते त्यांना तसं आम्ही जर कोणती तरी महिला जर आमच्या इथं आली तर आम्ही त्यांना असे वेगळे वेगळे हे देत असतो की तुम्ही शिलाईचं करत असाल त्यांच्या मतानुसार घेतो आम्ही किंवा हा त्यांचा कल त्या दृष्टी हा ती जर सुशिक्षित असली तर तिला कॉम्प्युटरचं आम्ही देत असतो नाही तर मग आपले वेगळे वेगळे कामं आहेतच बाकी भरपूर कामं आहेत आपल्याकडे पापड लाटणी आहे चिवळा हे बनवणं आहे आणखी खूप सारे आहे असे या महिलांसाठी आमच्याकडे काम भरपूर आहेत आणि विधवांचा जो एक प्रश्न असतो पहिला किंवा आता तर माझा पती वारला तर माझ्या मुलांचं काय होईल असा जो प्रश्न असतो तर त्या प्रश्नाला उत्तर आमच्याकडे आहे हा हां किंवा तू तुझा तुला तु, तु तु तुझे मुलं जितके म्हणजे एक असेल किंवा दोन असेल तर तू आमच्या आश्रमामध्ये टाकू शकते अच्छा हा आम्ही जे काम करत आहोत नंदन त्यामध्ये तू ते टाकू शकते कारण आमच्याकडे ऑलरेडी आहेतच अशी विधवा महिलांचे मुलं आहेत आमच्याकडे मग आम्ही त्या मुलांना घेऊन घेतो आणि नंतर काही दिवसांना तिचा प्रश्न येतो किंवा तुम्ही तर आमच्या मुलांना घेऊन घेतलं पण आमचं कसं आता आम्ही विचार हे करा आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही तुमचं जर काही चालू नसेल म्हणजे उद्योग जर नसेल काही तर तुम्ही सुद्धा आमच्या इथे येऊन तुम्ही राहू शकतात दोघांनाही संरक्षण मिळतं दोघांनाही म्हणजे विधवा महिलांसाठी सुद्धा आम्ही चालू केलेला आहे प्रकल्प आणि विधवा मुला विधवा महिलांच्या मुलासाठी सुद्धा आम्ही चालू केलेला आहे की जेणेकरून तिचे जे दोन तीन, दोन तीन प्रश्न जे आहे ते आमच्याकडे येऊन सुटत असतात बरोबर पण स्वावलंबनाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सुद्धा सबळ जातो इतिहासामधली लक्षणे व्यक्तिमत्व यांच्याविषयी आपण जेव्हा वाचत असतो किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचे जेव्हा जे उल्लेख येतात तेव्हा एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे धोंडो केशव कर्वे विधवा आश्रमाची स्थापना करण्यामध्ये ते अग्रणी होते त्यांनी शिक्षण घ्यावं भूतकाळामध्ये न अडकता स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहावं आणि भविष्याला समाजाला अतिशय कठोरपणे आणि त्याचबरोबरी आपल्या पायावर ती राहून आत्मविश्वासाने सामोरं जावं या दृष्टिकोनातनं या विधवा आश्रमाची स्थापना करण्यात आली होती या विधवा आश्रमांमध्ये जी स्थापना केली जाते त्याचा विस्तार प्रचार या दृष्टीकोनातनं कार्य कोणी करायचं आहे तर समाजाने पण समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा नेमका कसा आहे कायदा काय म्हणतो समाजाकडनं अपेक्षा काय आहेत या सगळ्याविषयी आजच्या जागतिक पातळीवरती विधवा पुनर्वसन दिवस जो आहे त्यानिमित्ताने आपण बोलत आहोत लक्ष्मी मॅडम जेव्हा विधवांचं पुनर्वसन या दृष्टिकोनातून आपलं कार्य आहे मुळात या कार्याचा उगम कुठपासनं झाला या कार्याची प्रेरणा काय होती याविषयी बरोबर मी जेव्हा लहान होती ना ते दहा वर्षाची होती तेव्हा माझे वडील वारले हा तर मग तेव्हाच आई विधवा होऊन गेली आणि मी दहा वर्षाची आणि दोघी दोन भाऊ जे आहेत ते सुद्धा लहान मग आता हे कसं करायचं तर जे विधवा महिलेच्या सामोरे जे ज्या अडचणी येतात त्या मला लहानपणीच कळल्या किंवा कसं आहे आम्ही म्हणजे माझी आई आणि मी अक्षरशः रानामध्ये जायचो आणि निंबोळ्या असतात त्या निंबोळ्या येयचो आणि त्या विकायचं आणि त्या विकल्यानंतर त्याचे जे पैसे येतील त्या पैशाचा आम्ही घर घरात आणायचो आणि जे काय आपला किराणा असतो ते आणायचा आणि त्यावर भागवायचं आणि मॅडम तुम्ही पाणी प्या थोडस शांत व्हा तोपर्यंत तो पटकन एक फोन घेते ठीक आहे मालन यांचा फोन आहे बदलापूरहून नमस्कार मालन मॅडम हा नमस्कार मॅडम मी एक विधवा महिला आहे मॅडम हां माझी दोन मुलं एक मुलगी आहे माझी मिस्टर एक्सपायर झालेले दोन हजार तेरा मध्ये बरं बरं माझ्या जावयाला मी अकाउंट अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर केलेले आहेत पैसे लाख आता जवळील मुलगी देतच नाही आता मी उरलेले आयुष्य कसं जगायचं त्यांच्यावर काय कारवाई करू शकते मी तुम्हाला काही विचारायचा प्रश्न त्यांना मला तुम्ही जेव्हा त्यांना काही पैसे दिले होते तेव्हा त्याचा काही लेखी पुरावा ठेवला होता स्वतःकडे किंवा चेक तुम्ही ते पैसे दिलेत का चेक चेक हॅलो मॅडम तुमचा आवाज पोहोचवत नाही मला मॅडम तुम्हाला माझा प्रश्न ऐकू आला ते का की तुम्ही जावयाला जेव्हा पैसे दिलेत तेव्हा त्याच्याकडून काही लेखी घेतलं होतात का किंवा त्याच्या खात्यात काही चेक दिला होता का मॅडम अकाउंट अकाउंट ट्रान्सफर झालेले ओके अकाउंट अकाउंट झालेले ठीक आहे धन्यवाद आणि त्यांनी असं ते स्टॅम्प पेपर असतो ना त्याच्यावर पण लिहून दिलेले पैसे नाही भेटले तर मी घर तुमच्या नावावर करून देईल म्हणून मी विकून माझ्या बँकेत टाकेल असं लिहून दिलेलं आहे त्यांनी हो धन्यवाद मॅडम तुम्हाला ही जी केस आहे ना म्हणजे ज्या मॅडमनी प्रश्न विचारला हे कम्प्लिटली चिटिंग आहे म्हणजे त्यांनी जावयाने आणि मुलींनी त्यांना फसवलेलं आहे तर त्या प्रॉपर्टी जे कोर्टात केस दाखल करू शकतात आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर सील करण्यासाठी सुद्धा त्या ऑर्डर घेऊ शकतात अच्छा बर आणि जर जा जावई आणि मुलगी त्यांना इतर प्रकारात त्रास देत असतील त्यांना धमकी देत असतील किंवा त्यांना सतत येऊन मानसिक त्रास देत असतील तर त्याच्यासाठी ते जे मी मघाशी कायदा म्हटलं की प्रोटेक्शन ऑफ वुमन म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच जो आहे त्यामध्ये ते प्रोटेक्शन ऑर्डर घेऊ शकतात संरक्षणासाठी ते एक ऑर्डर घेऊ शकतात बर मॅडम या दृष्टिकोनातून दोन विचारते ज्याचा मगाशीही उल्लेख आला होता तो म्हणजे मालमत्ता हक्क मालमत्ता हक्कामधली अजून कोणती बाजू तुम्हाला मांडायची आहे का विधवा आणि मालमत्ता हक्क जरी मी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा दोन हजार पाच बद्दल सांगत असेल की त्याच्यात राहायचा अधिकार मिळतो त्याच्यात त्यांना मेंटेनन्स मागू शकतात त्याच्यात मुलांची कस्टडी मागू शकतात तरी एक मुद्दा आहे कोर्टाने हल्लीच एक जजमेंट दिलं होतं की जर सासू सासूसासांनी स्वतःच्या कमाईने जर घर उभं केलं असेल तर मग मुलं त्याच्यात हक्क मागू शकत नाहीत बरं मग जर मुलाने पूर्ण आपलं जे आयुष्य आहे आपला जो पगार आहे हा पूर्ण आयुष्यभर आईवडिलांकडे दिला असेल तर मग त्या घरात जर ती हक्क मागू शकत नसेल तर तो, तो एक प्रश्न उभा राहतोय मग त्याच्यासाठी काय करता येईल या जजमेंटवर आणखीन काही सकारात्मक जजमेंट येऊ शकतात का ह्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे दुसरं एक आहे की मध्यंतरी एक चित्रपट आला होता की ती जी सैनिकाची विधवा होती तिला जेव्हा पैसे येणार हे कळतात तेव्हा सगळेच जण तिच्या मागे लागतात तिच्या तिची जबाबदारी सासचीही घ्यायला तयार होतात माहेचेही घ्यायला तयार होतात तेव्हा या महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे की तुझा निर्णय तू घेतला पाहिजे दुसरं जे आहे की जी पूर्वजांची मालमत्ता असते त्याच्यात तर तिला हक्क आहेच बर नवऱ्याची जी मालमत्ता आहे त्याच्यात तिला आणि मुलांना समान हक्क दिले जातात पण आमचं असं मत आहे की तिला तो अधिकार पूर्णपणे दिला पाहिजे तिने नवऱ्यासोबत जो संसार केला आहे किंवा लग्नामुळे तिने जे काही ऍडजस्टमेंट केलं आहे त्यामुळे त्या संपत्तीवर तिचा प्राथमिक अधिकार आहे तिच्या नंतर मग तो मुलांवर मुलं त्याच्यासाठी अधिकार मागू शकतात पण नवऱ्यानंतर दुसरं नाव हे तिचंच असलं पाहिजे तिचं नाव हे दुसरं असलंच पाहिजे असं आपण म्हणतो आणि यामध्ये अजून एक भाग येतो तो, तो म्हणजे विविध उद्योगधंदे किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असलेली नवऱ्याची भागीदारी या बाबतीमध्ये तिचा कसा असावा दृष्टिकोन आम्ही नेहमी म्हणतो आमच्याकडे ज्या महिला येतात स्नेहा संस्थेमध्ये ज्या महिला येतात त्यात वर्षभरात ज्या केसेस येतात त्यातून दहा टक्के केसेस ह्या तरी विधवांच्या असतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी त्या जो बिझनेस आहे किंवा जो उद्योग आहे त्याच्यावर स्वतःचं नाव सुद्धा चढवणं गरजेचं आहे अच्छा आपण नेहमी आपल्याकडे येणाऱ्या महिलांना सांगत असतो की प्रॉपर्टीमध्ये तुम्हालाही अधिकार हवेत जे घर आहे ते नवरा बायको दोघांच्या नावावर असलं पाहिजे जो उद्योग आहे तो दोघांच्या नावावर असला पाहिजे पण बऱ्याचदा असं उलटही होतं की नवरा जो उद्योग आहे तो महिलेच्या नावावर करतो आणि बरंच कर्ज करतो आणि मग नंतर सुसाईड होतो मग ते कर्ज फेडायची जी जबाबदारी आहे ती पुन्हा त्या महिलेवर येते बर तर अशा प्रसंगात सुद्धा काहीतरी सबळ असा कायदा तिच्या बाजूने असावा कारण मुळातच जे आपण म्हणतो ना मी मधाशी मदा, संविधानाचं जे म्हटलं की आ, काही विशेष अधिकार महिलांना का दिले आहेत कारण त्या पितृसत्ताक व्यवस्थेमुळे इतके दिवस वंचित राहिले आहेत त्या समाजाचा एक दुर्बल घटक आहेत तर त्यांच्यासाठी काही विशेष अधिकार विशेष कायदे करण्यात यावे आहेत पण हे अशा प्रकारे जेव्हा नवरे त्यांना चीट करतात आणि करता नंतर मग सुसाईड करतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यानंतर जी कर्ज आहे ते आत्ता जरी सरकारने माफ केलं असेल तरी इतर बऱ्याचशा गरजा असतात ज्यांच्यासाठी त्यांना पैशाची गरज असते तर यासाठी महिलेने सतर्क होणं आणि आजूबाजूच्या लोकांनी तिला सतत जागरूक ठेवणं की प्रॉपर्टीवर तुझाही तेवढाच अधिकार पाहिजे ना तुझंही नाव चढलं पाहिजे यासाठी तिला सतत जागरूक करणं खूप महत्वाचं आहे बरोबर आहे लक्ष्मी मॅडम या सगळ्याविषयी बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो की खेड्यांमध्ये किंवा दुष्काळी भागांमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या हा एक गहन मुद्दा आहे हो। या आत्महत्या घडतात आणि पोरकी होतात ती त्यांची कुटुंबीय जाऊन हो। जेव्हा आता रेशमा मॅडम हे सांगतात की कायदा असं म्हणतो की त्या प्रत्येक ठिकाणी महिलेचं नाव असलं पाहिजे पण तुम्हाला वस्तुस्थिती काय दिसते त्यांना माहिती असतं का याविषयी किंवा त्यांच्या कुटुंबियांना याविषयी माहिती कळल्यानंतर त्यांना त्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने वागवलं जातं त्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांना कसं वागवलं बरोबर असं हे तुमचं आहे ना समाज समाजाकडे जर ओढलं समजा आपण तर समाजाकडून ती जी अपेक्षा असते ती तर महिलेला का महिलेला काही नसतेच कारण की महिलेला माहीत असतं की बाबा आप समाज आपल्यासाठी काहीच करत नाहीये हां समाज आपल्यासाठी काही करणार नाही जे करायचं आहे ते तिला स्वतःच करायचं आहे जे करायचं आहे ते तिला स्वतःच करायचंय तिला तिच्या मुलाबाळांना सांभाळायचं असतं आणि बाकी जे घरात असतील समजा सासू सासरे त्यांचा सुद्धा तिला आधार घ्यायचा असतो तर मग जी महिला असते हा त्यांना मुख्य सांभाळून घेतलं जात का नेमकं कसं असतं हा हा घरातले जे सासू सासरे असतात ते तर त्यांच्या सुनाला पूर्णपणे मदत करत असतातच पूर्णपणे तिला सांभाळूनच घेत असतात बर हा आणि कायदा जो आहे कायदा शासनाने सुद्धा बरेचसे कायदे काढलेले आहेतच हा जसे संजय गांधीनं काढलेलं आहे गांधी अजून इंदिरा गांधीनं पण काढलेला आहे काही ते, हा त्याची मला एवढी कल्पना नाहीये हां पण त्यांना सक्षमी म्हणजे तुम्ही प्रयत्न नक्कीच करता मनोधैर्य उंचावलं जाईल या दृष्टीने प्रयत्नशील जागतिक पातळीवर विधवांचा सक्षमी करण्यासाठी आजचा हा दिवस आहे आपली या वर्षी जी संकल्पना आहे ती म्हणजे नेव्हर लिव्ह देम अलोन त्यांना एकटं सोडू नका समाजाने एकत्रितपणे समूहाची ताकद ओळखून त्यांना कायम आपल्या बरोबर ठेवायचं आहे अतिशय प्रगल्भ पद्धतीने विचारधारा सांगणारी ही थीम आहे ही संकल्पना आहे आणि हा आजचा दिवस आहे समजून घेऊया बोलून घेऊया आणि मोकळेपणाने प्रश्न मांडूया या वेगळ्या मुद्द्यावरती दोन तज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ आहेत आपल्याबरोबर रेश्मा जगताप मॅडम आणि समाजसेविका लक्ष्मी दराखे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतात पुढचा फोन आलाय तो घेऊया आपण नमस्कार आनंदराव सखाडे बोलतात आपल्याशी नाशिकहून बोला नमस्ते मॅडम हो मॅडम नमस्कार नमस्कार हो हो नमस्कार, नमस्कार। आ, मी आनंदराव पठाडे नाशिकहून बोलतोय चला प्रश्न विचारा हो एखाद्या पुरुषाची पहिली पत्नी वारल्यानंतर तो पुनर्विवाह करतो हो।, हो हो बोला हा तर त्यावेळेला त्याच्या पहिल्या पत्नीचं जे नाव असतं रेकॉर्डला आणि दुसरी पत्नी केल्यानंतर सुद्धा ते त्याच नावाने ते चालवलं जात तर या नावाला काही ऑब्जेक्शन असत का कोर्ट वगैरे किंवा कार्यक्रमामध्ये असं धन्यवाद विधुर या दृष्टिकोनात त्यांचा मुद्दा आहे ते पुन्हा जी दुसरी पत्नी आहे तिच्या अधिकाराचा प्रश्न येतो पहिली पत्नी वारल्यानंतर जर तुम्ही दुसरं लग्न करता आ आणि तिचं नाव बदलत नाही आहेत तर उद्या जाऊन जर तुमच्या मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं तुमच्या पहिल्या बायकोच्या मुलांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते प्रकरण थोडं किचकट होऊन जातं ते कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला कायद्याची मदत घ्यावी लागते त्यामुळे आमचा सल्ला असा राहील की जर तुम्ही दुसरं लग्न करत आहात पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तर तिचे हक्क तिला मिळावेत म्हणून जरूर तिथे तिचं नाव चढवलंच पाहिजे मग ते पी एफ असेल ग्रॅज्युटी असेल किंवा आणखीन जर तुमच्या काही गोष्टी असेल तर तिथे तिचं नाव चढलंच पाहिजे म्हणजे कायदेशीर बाबीनुसार प्रत्येक ठिकाणी व्यक्तीचा उल्लेख हा असा आहे लक्ष्मी मॅडम त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना तुम्ही कोणत्या राबवता स्वावलंबनासाठी सक्षमीकरणासाठी बरोबर आम्ही एक आमच्या याच्यामध्ये आनंद श्रम म्हणून योजना काढलेली आहे बरोबर त्यामध्ये आम्ही समाजातील विधवा विधवा महिला आणि वृद्ध की त्या निवृत्ती व्यक्ती यांच्यासाठी आनंदाश्रम हा साधन केंद्राची स्थापना करत असतो आम्ही जेणेकरून विधवा नाहीतर आपल्या वयोवृद्ध महिला ज्या आहे सावित्री उपक्रमाविषयी तुम्ही सांगत आहात हा सावित्री उपक्रम नेमका काय आहे सावित्री उपक्रम असा आहे की समाजातील विधवा त्या महिला असतात निराधार महिला असतात त्यांच्यासाठी सक्षमीकरण व सबलीकरणासाठी विविध उद्योग विविध उद्योग व व्यवसायाद्वारे त्यांच्या त्यांच्या स्वावलंबी बनवून देण्याची जबाबदारी जी असते हा ती आमच्या जेवढी होईल तेवढी आमच्याकडून आम्ही करत असतो हा आणि मुख्य प्रवाहात म्हटलं म्हणजे की त्या महिला जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही ते त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन तर करतोच आणि विधवांच्या मुलांचा सा सांभाळ जो आहे तो पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे त्यांना आता कुटुंब असं राहिलेलं नसतं तो सांभाळ कसा करता तुम्ही तो सांभाळ म्हटलं म्हणजे तो आम्ही पूर्ण फॅमिली आहे आमची फॅमिली तर करतेच पण पूर्ण आमची आमच्या जे संस्थेचं नाव आहे छत्रछाया ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन या या, या संस्थेची एक टीम बनलेली आहे मित्रमंडळांची तर हे पूर्ण जे मित्र आहेत ते तो सांभाळ करत असतो आम्ही पूर्ण टीम मिळून या मुलांचा सा चांगल्यापैकी सांभाळ करत असतो आणि हा हां ललिता सरोदे म्हणून आलेलं आहे आमच्या इथं हा तर त्या ललिता सरोदे सकाळी नाश्ता पाणी मुलांना देत असतात हा आणि नंतर त्यांच्या जेवणाची जी वेळ होते त्यानंतर मी त्यांना टिफिन बनवून देत असते हा म्हणजे दिवसभर जसं एखाद्या घरामधली त्यांचं जे कुटुंब गेलेलं असतं त्यांना ते परत आठव म्हणजे आठवू नये असं आम्ही त्यांच्यासोबत एकदम फॅमिली रिलेशन सारखं वागत असतो हु, त्यांच्याशी पण शाळा शिक्षण पुढे सुरू असत शाळा शाळा जी आहे ती बुलढाण्याला ज्ञानदीप शाळा आहे त्यामध्ये आम्ही मुलांची ऍडमिशन घेतलेली आहे आणि त्यांना वेगळे वेगळे क्लासही लावलेले आहेत आता उन्हाळ्यात सुट्टीमध्ये त्यांना सुट्टी असतात तर मग आम्ही त्यांच्यासाठी क्लास लावून दिलेले आहे काही मुलांना आम्ही ड्रॉइंग क्लासेस लावलेले आहे ला काहींना आम्ही स्विमिंग पूलचे स्विमिंग जे करत असतात मुलं त्याचे क्लासेस लावलेले आहे ला काही मुलांना धनुर्विद्या जी असते आर्चरी म्हणतात त्यांना हां ते क्लासेस लावलेले आहे म्हणजे वेगळे वेगळे क्लासेस लावलेले जेणेकरून पुढे ते त्यांच्या पायावरती उभे राहावे आणि त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते चांगल्यापैकी ते सांभाळलं गेलं पाहिजे त्यांना हां आणि त्यांचं जे कुटुंब असतं ते गेलेलं असतं तर हां तर आम्ही त्यांचा असं म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे त्यांना आठवू देत नाही आम्ही की बाबा तुम्ही एका आश्रमात आहात हा आम्ही पूर्ण घरासारखे म्हणजे आमच्या आश्रमामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे पूर्ण सोयी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खेळणी नेलेली आहे आम्ही हा आणि मोठी मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी त्यांना ते जे म्हणतो आपण खेळ हां ते खेळ खेळामध्ये जे साहित्य लागत असते ते, ते खेळामधले साहित्य जे लागते ते आम्ही त्यांच्या क्लास टीचर तर करूनच घेत असतात ते पण आम्ही आमच्या प्रकल्पावरती पण नेलेले आहे बरोबर हरवलेलं कुटुंब पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न असतो व्यक्ती जाते आणि मागे शिल्लक राहत ते कुटुंब त्या कुटुंबामध्ये जेव्हा स्त्रिया जेव्हा असतात पाठीमागे तेव्हा एक प्रथा ही मधल्या काळामध्ये उगम आली ती म्हणजे सतीची प्रथा राजाराम मोहन रॉय यांनी या प्रथेला आळा घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि मधूनच सुरू झालेली ही प्रथा अतिशय प्रयत्नाने समाजसुधारकांच्या प्रयत्नाने खंडित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यश आलं पण तरी सुद्धा ही व्यक्ती आणि तिच्या भोवती असलेल्या विविध प्रथांचं जाळं हे कधी कधी इतकं काही भागामध्ये मजबूत होत गेलं की त्याला श्रद्धा अंधश्रद्धा देव धर्म या वलयांमध्ये कुठे ना कुठे त्या स्त्रीवरती अन्याय अत्याचार वाढत गेलेला आहे का कायदा काय सांगतो या दृष्टिकोनातूनच जाणून घेऊया जागतिक विधवा दिनाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात आपण याविषयी जाणून घेत आहोत रेश्मा मॅडम कायदे तज्ज्ञ म्हणून सतीची प्रथा आणि कायदा याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल सतीची प्रथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारतात बंद आहे सती प्रथा बंदीचा कायदा आहे तरीही आपल्या देशात रूप कवरचं प्रकरण झालं होतं ती सती गेली होती त्याच्यानंतरही बराचसा उद्रेक आला होता महिला संघटनांनी सुद्धा विरोधात बरचसं आंदोलन केलं होतं त्यामुळे सती प्रथा ऍज सच आता तरी भारतात त्या अनुषंगाने इम्प्लिमेंट होत नाही किंवा उघडपणे तरी सती जात नाही आहेत महिला काही आपल्याकडे आहेत देशामध्ये भाग जिथे अजूनही विधवा हा टॅग लागू नये म्हणून त्या अनुषंगाने सती प्रथेचं समर्थन केलं जातं पण अजून अशी केस रूप कवानंतर तरी पुढे आलेली नाहीये दुसरं तुम्ही जसं म्हणालात की या अनुषंगाने बऱ्याचशा तिला जे वेगवेगळे टॅग दिले जातात तर स्नेहा संस्थेमध्ये काम करत असताना जेव्हा छत्तीसगडच्या लोकांसोबत आमचा संवाद झाला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की तिथे जर एखादी महिला विधवा असेल त्या विधवा महिलेला जर ती खूप प्रॉपर्टी असेल किंवा तिकडे जमीन असेल तर अशा महिलेला शक्यतो चेटकिन किंवा ती जादूटोणा करते अशी लेबल लावल, लावले जातात तिला समाजातून वाईट टाकले जातात बऱ्याचदा जा या प्रकारातून त्यांच्याकडे त्यांचे मृत्यू ओढवले जातात तर याच्या ही एक कायदा आहे विच हंटिंगच्या विरोधात सुद्धा एक कायदा आहे आणि तरीही आपल्याकडे सरदास एखादी बाई जादूटोणा करते म्हणून तिच्या अत्याचार उघडपणे होत आहेत अशा बऱ्याचशा ऍट्रोसिटीच्या केसेस आपल्याकडे आहेत तर ह्याच्या विरोधात कायदा आणखी कठोर करून जन जनजागृती करणं खूप गरजेचं आहे असं होतं का मॅडम की एखाद्या व्यक्ती व्यक्तीची संपत्ती खूप आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा वेगवेगळ्या ठिकाणी शेअर जास्त आहे या दृष्टीकोनानं त्या महिलेवरती अन्याय अत्याचार व लैंगिक छळ शारीरिक मानसिक छळ असं काही घडतं बरेच कायदा काय एखादी महिला जर थोडी स्ट्राँग असेल किंवा जर तिच्याकडे खूप प्रॉपर्टी असेल तर मग तिला लेबल लावले जा जातात की हि जा चारित्र चांगलं नाही आहे किंवा ही आ, वेश्या व्यवसाय करते किंवा मग ही जादूटोणा करते हे लेबल सर्रास लावले जातात दुसरं एक आहे की जर नवऱ्याची नोकरी असेल आणि जर मला त्या नोकरीसाठी अप्लाय करायचा असेल तर मग त्या नोकरीच्या अनुषंगाने जर मला अप्लाय पीटी केस आपण म्हणतो अच्छा त्याच्यामध्ये अप्लाय करताना सुद्धा लैंगिक शोषणाच्या बऱ्याचशा केसेस तिथे होतात आणि तिथल्या महिला येऊन आम्हाला सांगतात या महिलांना हे माहीत नसतं की त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी जे लैंगिक शोषण होतं त्याच्या विरोधात एक कायदा आहे त्यांना जर अशा प्रकारे कोण छळत असेल किंवा त्यांच्याकडून काही लैंगिक शोषण केलं जात असेल किंवा त्या पद्धतीने काही मागण्या केल्या जात असतील तर त्याच्याविरोधात एक कायदा आहे त्या कायद्याची ती दखल घेऊ शकतात त्या कायद्याने ते व्यवस्थापन जे आहे ते त्यांना मदत करू शकतं हेच मुळात या महिलांना माहीत नसतं hmm. त्यांना अशी भीती असते की मी आधीच विधवा आहे मला मुलं आहेत जर मी नोकरीच्या भीतीने जर हे बोलले तर माझी नोकरी जाईल आणि मग माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येईल तर ही या भीतीने बऱ्याचशा महिला ह्या लैंगिक शोषणाबद्दल बोलत नाहीत hmm. केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर आपण असं बघितलंय की जिथे फॅमिलीज मध्ये सुद्धा अशा प्रकारचं लैंगिक शोषण केलं जातं बरं बलात्काराच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा असं म्हणतो की जास्तीत जास्त जे गुन्हे आहेत हे ओळखीच्या लोकांकडून होतात जास्तीत जास्त जे लैंगिक शोषण होतं हे ओळखीचे लोक करतात कारण त्यांना माहीत असते की या महिलेवर कोण विश्वास ठेवणार नाही कारण ही काही कारणास्तव बोलू शकणार नाही अशा पद्धतीने मग त्यांच्यावर जास्तीत जास्त लैंगिक शोषण हे सिंगल वुमनवर होतं हो असं आम्हाला आढळून येतं पण कायदा मजबूत आहे त्यामुळे कायद्याचा आधार आणि मदत ही महिलांनी मागायला हवीच लक्ष्मी मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे समाजाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी विधवांकडे कशा दृष्टीने बघावं विधवांकडे समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो जर चांगलाच असला पाहिजे हां कारण की ती कोणाची तरी माता असते बहीण असते आणि सून असते हां मुलगी असते तर हा हे जर समजून जर समाजाने तिच्याशी वागलं तर मला नाही वाटत की विधवांना कोणत्या कोण म्हणजे सम अडचणी ज्या असतात त्या सामोरे येतील म्हणून सर्व समाजांनी जर असं माता बहीण सून असं जर केलं तर अडचणी बिलकुल वृद्ध म्हणजे विधवा महिला ज्या असतात त्यांच्या पूर्णपणे दूर होऊन जातील हा आणि हां विधवा महिलेला जे आपण हे करतो की ती विधवा आहे तिला नको या या सणामध्ये नको त्या सणामध्ये नको तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर नवरा वाढत तो सर्वात जास्त दुःखी दुःख तर तिलाच होईल झालेलं असते किंवा पूर्ण नातेवाईकांना तर होतेच पण जास्त दुःख ते त्याच्या पत्नीलाच झालेलं असते डोंगरा एवढं ते दुःख तिच्यावरती आलेलं असते त्यामुळे तिला आधार देण्याची समाजाकडे कृती होण्याची आवश्यकता आहे समाज एक गोष्ट लक्षात येते की राजाराम मोहन राय असोत किंवा स्वामी दयानंद सरस्वती महादेव गोविंद रानडे त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे या सगळ्यांनी जे कार्य केलेलं आहे ते महिला सबलीकरण विधवांचं सक्षमीकरण स्वावलंबी स्वावलंबीकरण विधवांचा पुनर्विवाह या दृष्टीकोनातलं यामागे भावना काय की माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही माणूस म्हणून त्यांना जगण्याचा हक्क आहे मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणं ही समाजाची जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून आज आपण बोललो सखी सह्याद्रीमध्ये जागतिक पातळीवरती हा दिवस पाळला जातो त्या दृष्टिकोनातनं कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा या पत्त्यांवर फेसबुक डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री डॉट ईडी जीमेलवरती आपण संपर्क साधू शकता सखी सह्याद्री अॅट जीमेल डॉट कॉम यूट्यूबवरती डब्ल्यू 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 युट्यूब डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री इथं हा आजचा कार्यक्रम आणि या आधीचे कार्यक्रम आपण बघू शकता त्याचबरोबर ट्विटर हँडल आहे डी डीडी सह्याद्री तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय आपण दोघ्ही मान्यवर इथे आलात आणि या वेगळ्या विषयांवरती कायदा काय म्हणतो सेवाभावी संस्थांनी प्रकारे कृतिशील राहायला हवं सगळं समजावून सांगितलं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा नमस्कार